कोण बसले जुजू मध्ये? हाय एवरीवन, मी पल्लवी पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करते. हे जीवन सुंदर आहे या युट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप उशिरा माझे व्हिडिओज येत आहेत, कारण की खूप बिझी शेड्यूल चालू आहे. सतत घरातील कामं किंवा मुलींमध्ये खूप वेळ जातो, तर व्हिडिओ अपलोड करायलाच होत नाही वेळ. एडिटिंग ह्याला वेळ जास्त नसतो, तर आठवड्यातून एक किंवा दोन आठवड्यातून असे व्हिडिओज येत आहेत. तर आता थोड्या दिवसाने शर्वरीला समर वेकेशन्स स्टार्ट होतील तिचे, तेव्हा आय होप वेळ भेटेल आणि तेव्हा मग मी व्हिडिओज शूट करेल. आज आहे शुक्रवार आणि आज घरातील सगळी कामं आटोपली आहेत. आता मी चालली आहे ग्रॉसरी आणण्यासाठी, कारण आज पण खूप बिझी डे. हे बघ, श्रीमे पडली ना, सतत असं त्रास देत राहते, इथे चढते तिथे चढते. तर हेच आता एका ठिकाणी जरा शांत राहत नाही श्रीमे, त्यामुळे पूर्ण वेळ तिला द्यावा लागतो घरात असली की. तर आता जाऊन आता पण दाखवते की तिच्या डोक्याला लागलंय ते. तर जाऊया आता सुपर मार्केट मध्ये आणि ज्या भाज्या वगैरे आणायच्या त्या भाज्या वगैरे घेऊन येते मी. आणि त्यानंतर ना मग आज शर्वरीचे आम्ही गणपती उत्सवात डान्स बसवणार आहोत. महाराष्ट्र मंडळ आयोजित कार्यक्रम असतात आणि दरवर्षी गणपती उत्सव खूप छान प्रकारे इथे सेलिब्रेट केला जातो नेदरलँड्समध्ये. तर यावर्षी माझी जी मैत्रीण आहे जायली पुराणिक, तर तिने सजेस्ट केलं की आपल्या मुलींचा पण आपण डान्स बसूया. तर आम्ही त्यांचे ग्रुप डान्स बसवणार आहोत, तर त्याचे स्टेप्स वगैरे त्यांना शिकवणार आहे. तर तिथे मैत्रिणीकडे घेऊन जाणार तिला आणि आल्यानंतर ना संध्याकाळी पुन्हा माझ्या एका मैत्रिणीच्या घराची वास्तुशांती आहे, तर तिथे जायचंय. त्यामुळं तिथून आलं की पुन्हा या दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचंय, तर अशी धावपळ आहे. तर आता जाते मी आणि आता पटकन आधी सामान घेऊन येते, त्यानंतर तुम्हाला भेटते. सामान घेऊन आली आहे, हे बघा सगळं सामान, ब्रेड वगैरे सगळं संपलं होतं, कांदे ब्रेड पालक, तर त्या सगळ्या भाज्या घेऊन आले मी आत्ता. आणि आत्ता वाजले आहेत 12:15, तर हे सगळं आता फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवते, त्यानंतर थोडंसं जेवते आणि श्रीमेला झोपवून टाकते, म्हणजे ती 2:30 उठेल. तिचं चालू आहे दंगा. तुम्ही भेटलात का श्रीमेला? हे बघा श्रीमेल, हे बघा आमचा असंच दंगा चालू असतो, हो की नाही? येताना फ्लॉवर घेऊन आली आहे ती. कोणासाठी आणलंय फ्लॉवर? कोणासाठी आणले? मला दे फ्लॉवर प्लीज. ओ कोण दिसते टीव्ही मध्ये? आणि टीव्हीला हात लावून लावून कसं केलंय टीव्ही? सगळी स्क्रीन खराब केली आहे हात लावून लावून. एवढीशा जागेत तुला जाता येतं एवढीशा जागेत? चल इकडे, चला चला चला, असं तोडायचं नाही फूल. माझं तूप संपले आणि आता मी येताना बटर घेऊन आले. तर मी इंडियन स्टोर मधून आई तर तूप आणत नाही रेडीमेड, तर काय करते बटर आणते, अनसॉल्टेड बटर आणते आणि ते कडवते. ते कडवून केलेलं तूप हे घरचं फ्रेश असतं आणि मग ते जास्त दिवसाचं नसल्यामुळे छान वास पण येतो त्याला. तर इथे प्रत्येक जणच असं करतो, म्हणजे माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी असंच करतात की बटर घेऊन येतात, त्या कडवतात छान आणि मग ते तूप वापरतात. तर आता हे बटर मी कडायला ठेवते. श्रीमेला झोपवले मी आता आणि खाली आले कामं आटोपण्यासाठी. वाजलेले आहेत 12:15, म्हणजे या टायमिंगला ती झोपली 12:30 की राईट 2:30 उठते आणि छान झोप झालेली असते. आता जी बाकीची कामं राहिले ती मी आटोपते. हे आपलं तूप झालेलं आहे थंड, तर ते मी आता भरते एका भरणीमध्ये. तुपाच्या धुवून ठेवली आहे त्याच्यामध्ये. आज मी पूर्ण व्हिडिओ बॅक कॅमेऱ्याने शूट करते, कारण फ्रंट कॅमेऱ्याने याच्या आधी सगळे शूट करत होते व्हिडिओज, पण बॅक कॅमेऱ्याची क्लिअरिटी थोडी चांगली आहे, तर म्हटलं की बॅक कॅमेऱ्याने शूट करून बघूया. तर हे पहा सगळे पापड भाजून झालेले आहेत. माझ्या फ्रेंड्सच्या घरी आज पूजा आहे आणि त्यांनी पूजेत हे पापड सगळ्यांना ताटी लावण्यासाठी तिने भाजून मागवलेत. तर हे इंदोरचे पापड आहेत आणि भैया आहेत ते इंदोरचे आहेत, तर ते दरवेळेला त्यांच्याकडे काही पार्टी असते जेवण असतं तेव्हा ते पापड भाजलेले सगळ्यांच्या ताटी लावतात. तर ते पॅकेट आता मी भाजलेत हे पापड आणि आता ते थोडेसे थंड झाले की कॅरी बॅगमध्ये भरते, म्हणजे की सादळणार नाहीत हे पापड. तर हे इंदोरचे खास पापड आहे, यांची टेस्ट पण फार चवदार असते आणि ताजे पापड आहेत. आता तिची मम्मी आलेली आहे, आज पूजा आहे तर 2 दिवसांपूर्वी त्या आलेल्या आहेत, तर येताना घेऊन आले असतील. तर प्रत्येक वेळेला आमच्यासाठी पण खूप सारे पापड येतात येताना इंदोरवरून. तर
अशा प्रकारे मी बॅगेत भरलेत सगळे पापड थंड झालेले, म्हणजे ते आता घेऊन जायला पण तयार झाले. त्याप्रमाणे आता डान्स प्रॅक्टिस झालेली आहे आणि मी आली आहे जायलीच्या घरी आणि इथे माझ्या बाकीच्या फ्रेंड्स पण आहेत. तर ही आहे निष्ठा, नेहा आणि जायली आता आमच्यासाठी चहा बनवते. हा, घेऊन आलेली आहे जायली चहा आणि या आणि चहा आलेला आहे कारण 4:30 वाजले, चहाची वेळ झाली. तर गरम गरम चहा आलेला आहे आमच्यासाठी आणि आमची बच्चे कंपनी सगळी बाहेर उन्हाला खेळत बसलेत. इथे चॉकलेट्सचा सगळे आनंद घेत आहेत, ते चॉकलेट्स खात आहेत, आम्ही चहा पितोय. द्या आम्हाला मग चॉकलेट. आणि हे पहा इकडे काय चाललंय, मीरा आणि श्रीमयी. अरे बापरे, किती छान बसून खाते चॉकलेट्स. कोणी दिलं चॉकलेट, कोणी दिलं? आणि हे आहे माझ्या फ्रेंड्सचं गार्डन. तर तिने खूप साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत. हे बघा, इथे खूप सारे प्लांट्स लावलेत. काकडीचं एवढं मोठं झाले झाड. काकडी, इथे रोजेस आहेत खूप सारे. पुदिना लावलेला आहे इथे. टोमॅटो, गाजर. अरे बापरे, वांगे किती आले त्याला, मोठे मोठे झाले ते वांगे. झुकिनी. अरे बापरे, इने खूप डेकोरेट केलं, भाज्या लावल्या. आणि ही आहे मेथी, घरच्या घरी पराठे आणि मेथीची भाजी खायला. आणि हे अंजीर पण, अंजीर नाही येत अजून, आले नाही येत अंजीराला. खूप छान डेकोरेट केले, खूप साऱ्या भाज्या लावलेल्या आहेत. स्ट्रॉबेरीज तर खूप आलेल्या, मस्त. आणि जायली महाराष्ट्र मंडळात सभासद पण आहे ना? हा, सभासद कल्चरल कमिटी मध्ये. हा, तर त्यामुळे ती खूप सारं महाराष्ट्र मंडळाची आपल्याला आता माहिती पण देईल हळूहळू आपल्या वेगवेगळ्या ब्लॉग्स मध्ये. नक्की. घरी पोहोचलोत, घरी पोहोचलोत आणि वाजलेले आहे 5:15 आणि 6 पुन्हा वास्तुशांतीचे पूजेला जायचं आहे. तर मी पटकन मी रेडी होते, मुलींना रेडी करते, तोपर्यंत शर्वरीचे पप्पा पण ऑफिस मधून येतील आणि मग आपण जाऊया वास्तुशांतीच्या पूजेला. झाली रेडी? दाखव. वा, व्हेरी नाइस. आवडलं तुला डान्स करायला? हा, आणि हायडी सीक खेळलो, डोनस खाल्लो आणि ज्यूस पिलो आणि खूपच मजा केली. खूपच मजा केली आणि प्रॅक्टिस पण करायची, लक्षात ठेवायचे कसे डान्स स्टेप शिकवले जायली मावशीने. ठीक आहे, अजून प्रॅक्टिस केली मग छान छान होऊन जातील डान्स. तर आम्ही तिघी रेडी झालो आहोत आणि शर्वरी श्रीमयीचे ड्रेस मी पाहिलेच आहेत. आणि हा आहे माझा आजचा इंडियन वेअर, खाली प्लाझो आहे आणि हा कुर्ता. आणि शर्वरी श्रीमयीचे पप्पा आले की मग आता निघायचं पूजेसाठी, फक्त ते ऑफिसवरून यायचे. आता आम्ही वाट पाहत आहोत, तिघी पण रेडी होऊन बसलो आहोत, आले की मग आपण लगेच जाऊयात. A few moments later. कोण बसले जुजू मध्ये? Yay!
The next day. हाय एव्हरी वन, नेक्स्ट डे आहे आज सॅटरडे. सॅटरडेचे 1 वाजलेले आहेत. काल यायला खूप उशीर झाला आम्हाला, आम्ही पूजेला गेलो होतो आणि डिनर खूप दिवसानंतर मित्र भेटले, त्यांच्याबरोबर गप्पा, यात खूप वेळ गेला. आणि मग आल्यानंतर मुली पण दमल्या होत्या, तर त्यांना झोपवण्यात आमचा खूप वेळ गेला. आज पण सॅटरडे आहे आणि खूप निवांत उठलोत, कारण की कालची धावपळ आणि कुठे जायचं नाही आहे बाहेर, कारण वेदर पण आज खूप खराब आहे. आज संडे नाही आहे तर जाऊन बाहेर फिरता येईल असं. थोडासा माझा पण घसा गेलेला आहे, थोडासा घसा बसलेला आहे, तर आराम चालू आहे. तर तुम्हाला आमच्या बरोबर कसा वेळ घालून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज थोडा प्रतिसाद द्या, कमेंट करा, लाईक करा आपल्या चॅनलला. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे जे नवीन व्हिडिओचे अपडेट्स येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला सर्वात आधी भेटतील. याच नोटवरती मी तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय.